गुलाबामधील कफ परेडमधील जी डी सोमानी खासगी शाळेच्या पार्किंगसाठी महापालिकेची 2868 चौरस फूट जागा स्कूल बस पार्किंगसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे या मोकळ्या जागेवरील पालिका शाळेचं बांधकाम थांबवण्यात आलंय. आता पालिकेची शाळा मच्छीमार नगर परिसरात स्थलांतरित करण्यात आली आहे. मात्र या जागी मेट्रो प्रकल्प सुरू असल्यानं पालिकेच्या शाळेचं काम लांबणीवर पडलंय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. कफ परेड मधील जी डी सोमानी या शाळेच्या अतिशय बाजूचा जो प्लॉट होता तो खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचा होता, परंतु बी एम सीची ही शाळा जी इथे येणार होती ती आता हलवण्यात आलेली आहे. आणि याचं कारण आहे जी डी सोमानी या शाळेच्या मुलांसाठी आवश्यक असणारी पार्किंगची जागा. खऱ्या अर्थानं हा प्रकार कळल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात, कारण की जवळजवळ अनेक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांचं याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. 119A हा जो प्लॉट आहे हा मुंबई महानगरपालिकेचा होता. शाळेच्या ट्रस्टने, सोमानी शाळेच्या ट्रस्टने पत्रव्यवहार करत मुख्यमंत्र्यांकडनं ही जागा तात्पुरती वापरासाठी पार्किंगला घेतलेली होती, परंतु नंतरच्या काळात मात्र आता या शाळेच्या जागी या मैदानात जी शाळा येणार होती ती शाळा हलवण्यात आली आणि महानगरपालिकेची शाळा मेट्रोची जागा असणाऱ्या मच्छीमार नगर या परिसरामध्ये हलवण्यात आलेली आहे. आणि सध्या त्या जागेवर म्हणजे मच्छीमार नगर परिसरात सुद्धा मेट्रोचं काम जोरात सुरू असताना एकीकडे ह्या जागेमध्ये खाजगी शाळांची पार्किंग पाहायला मिळते, तर दुसरीकडे महानगरपालिकेची शाळा मात्र अनेक कारणांनी प्रलंबित असल्याचं पाहायला मिळते. येत्या काळामध्ये कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींवरती निर्णय घेतला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु महानगरपालिकेच्या शाळेला आणि त्याच्या कामाला काही काळापुरता पूर्ण वेळ मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ रवी हुंबरकरसह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई.